नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, मंत्री सुनील केदार यांची ग्वाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी. आता बातमी विस्ताराने. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात हाहाकार झाला आहे. अनेक शहरे व गावे जलमय झालेली असताना अनेकांच्या घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या अतिवृष्टीची झळ नागपूर जिल्ह्याला सुद्धा बसली असता सावनेर व कळमेश्वर या तालुक्यातील गावाला सर्वात जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही नागरिकांचे व शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, सर्वांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळवून देणारच असं अभिवचन महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केलंय. सावनेर व कळमेश्वर मतदारसंघातील झालेल्या नुकसानीच्या आढावा घेण्याकरिता मंत्री सुनील केदार स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली, यावेळी बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, तालुका काँग्रेस अध्यक्ष पवन जयस्वाल, प्रशासन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम कळमेश्वर तालुक्यातील झुणकी येथील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली. त्यानंतर सावनेर तालुक्यातील सावनेर शहर, एरणगाव, कुसुंबी, सालई, नांदा गोमुख, जलालखेडा, बिडगाव, केळवद व बडेगाव या ठिकाणी नुकसान झालेल्या नागरिकांशी व शेतकऱ्यांशी व्यक्तिशः चर्चा केली आहे. यावेळी झालेल्या पाहणीत प्रशासनाला मंत्री सुनील केदार यांनी निर्देश दिले की सर्व प्रकारच्या नुकसानीची नोंद घेऊन त्वरित पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावे. अशा सूचना देत सोबतच मंत्री सुनील केदार यांनी सर्व नागरिक व शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय की त्यांच्या झालेल्या सर्व नुकसानीची भरपाई शासन म्हणून आपल्याला तात्काळ मिळवून देण्यास या राज्याचा मंत्री म्हणूनच नव्हे तर आपल्या क्षेत्राचा जनप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध राहील असं नागरिकांना आश्वस्त केलं. पूज्यनगरी न्यूज साठी संजय कारवटकर, विदर्भ विशेष प्रतिनिधी. महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.